मित्रांनो, आपल्याला आज टेलस्टॉक वरील मेंटेनन्स हे प्रॅक्टिकल करायचं आहे. तर आपल्याला प्रश्न दिलेला असतो ओव्हरऑलिंग टेलस्टॉक ऑफ लेथ मशीन, म्हणजे या लेथ मशीनचा पार्ट आहे टेलस्टॉक, याला आपण डिसमेंटलिंग करायचं आहे प्रॉपर सिक्वेन्सने, आणि त्यानंतर क्लिनिंग अँड रिपेअरिंग द कॉम्पोनंट पार्ट्स ऑफ द युनिट, म्हणजे हा युनिट दिलेला आपल्याला त्याचं क्लिनिंग अँड मेंटेनन्स करून पार्ट्स दुरुस्त करून आपल्याला ती व्यवस्थित हे करायची आहे. असेंबल द युनिट ॲज पर प्रॉपर सिक्वेन्स, म्हणजे याप्रमाणे आपण डिसमेंटल केलं आहे त्याचप्रमाणे असेंबल करायचे, म्हणजे तुम्हाला हा चक व्यवस्थित ऑपरेट होतो की नाही ते नंतर चेक करायचं आहे. चेक द युनिट फॉर इट्स प्रॉपर फंक्शनिंग, म्हणजे तो काम करतो की नाही व्यवस्थित ते बघायचं आहे, म्हणजे तुमचं प्रॅक्टिकल पूर्ण झालं असं समजायचं. तर चला आपण सुरुवातीला त्याची तुम्हाला ड्रॉइंग दाखवत आहे. फ्रेंड, यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला टेलस्टॉक कशा प्रकारे मेंटेनन्स केले जाते त्याचं तुम्हाला प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे. सुरुवातीला आपल्याला यासाठी लागणारे कुठले कुठले साहित्य आपल्याला त्याची आवश्यकता आहे ते तुम्हाला माहिती करून देते. ही ऑइल कॅन आहे, ही आपल्याला क्लिनिंगसाठी लागते. ही वुडन मॅलेट आहे, हा आपल्याला आवश्यक आहे. आणि क्रॉस पिन हॅमर आहे, स्क्रूड्रायव्हर, कॉम्बिनेशन प्लायर, नंतर ॲलन की आपल्याला आवश्यक आहे, नंतर डबल एंडेड स्पॅनर आहे, ही दोन प्रकारची आवश्यक आहे. त्यानंतर क्लिनिंगसाठी हे डिझेल आहे, आपल्याला त्याची आवश्यकता लागणार आहे. जे पार्ट रस्ट पकडलेलं असतं त्याच्या साहाय्याने आपण क्लीन करणार आहे. आणि कॉटन वेस्ट, एवढं साहित्य आपल्याला मेंटेनन्ससाठी आवश्यक आहे. तर सुरुवातीला आपण या टेलस्टॉकवर महत्त्वाची भाग कोणती आहे ती तुम्हाला दाखवतोय. सुरुवातीला यामध्ये आपल्याला मशीनमधून आपण या क्लॅम्प काढल्यानंतर त्याला रिमूव्ह करायचं आहे. त्यानंतर या टेबलवर ठेवल्यानंतर ही क्लॅम्प आहे, आपण याच्यावर बेडवर टाईट करतो, ही क्लॅम्प आहे. त्यानंतर ही लिव्हर दिलेली आहे क्लॅम्पला टाईट करण्यासाठी, ही लिव्हर आहे. नंतर ही बॉडी आहे, पूर्ण कास्ट आयनची बॉडी असते. त्यानंतर हा स्पिंडल आहे, हा स्पिंडल आपल्याला बाहेर काढायचा आहे. नंतर हे हँड व्हील आहे, याच्या साहाय्याने आपण स्पिंडल मागे पुढे करू शकतो. नंतर हे स्पिंडल लॉकिंग लिव्हर आहे, याच्याने आपल्याला स्पिंडल लॉक करता येतं, जेणेकरून आपल्याला स्थिर करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण त्याचा वापर करतो. नंतर हे ॲलन की आहे, हा नट आहे, हा नट रिमूव्ह करायचा आपल्याला. आता सुरुवातीला मी तुम्हाला दाखवतो, आधी ही पाठीमागची प्लेट आहे, ही आपल्याला रिमूव्ह करायची आहे. या स्पॅनरच्या साहाय्याने आपण ती रिमूव्ह करणार आहे. अशा प्रकारे ही क्लॅम्प मी काढलेली आहे. त्यानंतर ॲलेंकीच्या साहाय्याने ही दोन स्क्रू आपल्याला बाहेर काढायची आहे. दोघं बाजूचे ॲलन स्क्रू खोलायचे आपल्याला. हा बाहेर काढला आहे, एक दुसऱ्या साईडला आहे, त्याला पण आपण बाहेर काढायचं. हा पण मी बाहेर काढला आहे. त्यानंतर ही प्लेट आता आपल्याला रिमूव्ह करायची बाहेर. याला हलक्या याच्याने आपल्याला स्क्रूड्रायव्हरने आपण सहजरित्या आपण काढू शकतो याला. आणि काढताना आपल्या हाताला लागणार नाही याची काळजी घ्यायची महत्त्वाची, कारण का हेडस्टॉकचे पार्ट आहे हे फार हेवी असतात,
हा बघा आपण बेस याला बेस म्हणतो आपण हा बेडवर असतो ही स्लॉट मध्ये आपल्याला दिलेली आहे 20 स्टेप स्लॉट ही बेडवर मागे पुढे होते याच्या सहाय्याने आपल्याला टेलस्टॉक बरोबर परफेक्ट मागे पुढे करता येतो ती ही प्लेट आपण आता बाजूला करणार आहे त्यानंतर हिला क्लिनिंग वगैरे करून घेणार आहे सर्व पार्ट रिमूव्ह केल्यावर त्यानंतर आता आपण हे व्हील बाहेर काढणार आहे याच्यासाठी स्पॅनर आपल्याला स्पॅनरची आवश्यकता आहे ही आपण स्पॅनर लावून हा नट खोलणार आहे हा नट रिमूव्ह केल्यानंतर आतमध्ये ही की असते ती व्यवस्थित काढायची आहे स्पिंडलला आपण आता याला आपण हलक्या हाताने आता बाहेर काढणार आहे याला स्क्रूडावरच्या जाणे ॲलन स्क्रू अजून थोडे खोलून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला सहजरित्या आपलं व्हील बाहेर निघेल हळूहळू बघा निघालेलं आहे अशा प्रकारे ही पायावर पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे हलक्या हाताने ठोकायचं नाही तर व्हील तुटण्याची शक्यता असते अशा प्रकारे बघा निघालेलं आहे व्हील या व्हीलवर आपल्याला मार्किंग केलेली असते आपल्याला किती मिलीमीटर मागे पुढे करायचं आहे स्पिंडल त्यासाठी मार्किंग दिलेली असते म्हणजे आपल्याला ड्रिलिंग करताना याचा वापर करता येतो त्यानंतर हा पार्ट आपण बाजूला ठेवायचा आहे त्यानंतर हलक्या हाताने स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने आपण याला बाहेर काढणार आहे ही की बघा ही स्पिंड याच्या व्हील मधून निघालेली की ती पण बाजूला ठेवायची आहे हा आता आपण हा पार्ट काढलेला बघा अशा प्रकारे हा पार्ट आपण त्याला थोडस फिनिशिंग करायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला फिटिंग करता येईल त्यानंतर आता स्पिंडल काढायचं आपल्याला अशा प्रकारे आपण आता हा स्क्रू रॉड आहे याच्या सहाय्याने स्पिंडल मागे पुढे होतो याच्यावर आपल्याला ऍक्मी थ्रेड पाडलेली आहे ती दिसते बघा यामध्ये थोडं बर वगैरे असेल तर ते आपण व्यवस्थित साफ करून घ्यायचे क्लीन करून आणि त्यानंतरच असेंब्ली करायची परत त्यानंतर हा स्पिंडल आपण आता थोडा रश पकडलेला असेल आपल्याला इथं या ठिकाणी थोडं मार वगैरे लागला असेल तर आपण व्यवस्थित त्याला क्लीन करून पॉलिश वगैरे करून
इजी फिरला पाहिजे टेलस्टॉक मध्ये. अशा प्रकारे आपण ही पार्ट पूर्ण रिमूव्ह केलेली आहे. अजून स्पिंडल लॉकिंग लिव्हर आपल्याला आता काढायचं आहे. ही लिव्हर आहे, याच्या सहाय्याने आपल्याला स्पिंडल गोल फिरत नाही. सुरुवातीला आपण हे काढलेलं आहे अशा प्रकारे. त्यानंतर ही की आहे स्पिंडलला लावलेली असते, याच्या सहाय्याने आपल्याला स्पिंडल यामध्ये मागे पुढे केला जातो. या अशा प्रकारे याचे मुवमेंट असते. तर ही की वे की आपल्याला सांभाळून ठेवायची आहे. त्यानंतर हे बूश आहे, हे बूश आपल्याला हलक्या हाताने हे रिमूव्ह करायचं आहे. अशा प्रकारे हे बूश बाहेर काढायचं आहे. हे काढल्यानंतर आता पूर्ण आपला पार्ट आपण व्यवस्थित लावून घ्यायचे. आधी ही सर्व पार्ट आपल्याला व्यवस्थित क्लीन करून घ्यायची आहे. पॉलिश पेपर वगैरे त्याचं किंवा ऑइल याचा वापर करून व्यवस्थित सर्व पार्ट क्लीन करून त्यानंतर यामध्ये कुठले बर आलेले असतील आतमध्ये ते पूर्ण बघायचं आहे. जेणेकरून स्पिंडलची मुवमेंट ही चांगल्या प्रकारे झालेली पाहिजे. ही की आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे फिक्स केली जाते. आतमध्ये एक होल आहे, या होलमध्ये ही टाकायची आहे. त्यानंतर स्पिंडल आत टाकायचं, म्हणजे जेणेकरून हा स्पिंडल गोल फिरणार नाही त्यासाठी ही की वापरलेली असते. आता आतली पार्ट कुठली कुठली आपण काढली त्याची तुम्हाला माहिती करून देतो. हे ऑपरेटिंग स्क्रू रॉड आहे. नंतर हा स्पिंडल आहे, या स्पिंडलच्या सहाय्याने आपण ड्रिलिंग वगैरे करू शकतो. या प्रकारे याच्यात होल्ड केल्यानंतर हे असे ऑपरेशन तुम्ही ड्रिलिंग वेगवेगळ्या प्रकारची ड्रिल चक वगैरे पकडून तुम्ही त्यामध्ये काम करू शकता. तर ह्यासाठी हा स्पिंडल आहे. हा स्पिंडल हा नेहमी क्लीन आणि व्यवस्थित करायचा, त्याला ऑइलिंग वगैरे व्यवस्थित करायचं, ग्रीसिंग करायचं, जेणेकरून हा टाकल्यानंतर इझिली व्हीलच्या सहाय्याने आपण तो मागे पुढे करता येईल अशा प्रकारे करायचं आहे. तर आपण आता सुरुवातीला याला सर्व पार्टला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकारचं रस्ट राहणार नाही. कॉटन वेस्टमध्ये थोडस रस्ट पकडलेले पार्ट आपण पूर्णपणे क्लीन करायचे आहे, जेणेकरून आपल्याला स्मूथ काम करता आलं पाहिजे टेलस्टॉकवर. ही ऑपरेशन नेहमी तुम्ही 6 महिन्यातून वर्षातून दोन वेळा जर केली लेथ मशीनवर टेलस्टॉक काढून तर तुम्हाला हा टेलस्टॉक सहजरित्या तुम्ही त्याला हँडल करू शकणार आणि ते व्यवस्थित पण काम करेल. अशा प्रकारे सर्व पार्ट आपले व्यवस्थित बरं वगैरे आहे की नाही ते बघून घ्यायचे. त्यानंतर परत रिफिटिंग करायची आपल्याला. या लीड स्क्रूमध्ये कचरा वगैरे असेल तर तो बघून घ्यायचा व्यवस्थित. हा क्लीन आहे, आता व्यवस्थित झालेला आहे. त्यानंतर हे थ्रेड आहे, आपण ते पण व्यवस्थित नट फिरतो की नाही ते बघून घ्यायचं आहे. किंवा बर वगैरे आलेला असेल हलक्या हाताने फायलिंग करायचं त्याला, म्हणजे आपल्याला नट सहज लावता येईल, याला इझी आपल्याला लागला पाहिजे तो नट. नंतर ही छोटी की आहे ती आपल्याला या ठिकाणी बसवावी लागते. अशा प्रकारे ही इथे फिक्स केल्यानंतर आपल्याला ती नट लावून म्हणत आतमध्ये हे बूश हे व्हील बसवलं जातं. अशा प्रकारे असेंब्ली तुम्हाला परत दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष प्रॅक्टिकल तुम्हाला करता येईल आणि जेणेकरून तुम्ही चांगल्या मार्कने पास होणार. आता मी आता परत तुम्हाला हे पार्ट सर्व क्लीन करून घेतलेली आहे, परत मी रिफिटिंग करणार आहे. तर यासाठी आता मला सुरुवातीला खालची बेस प्लेट मी लावून घेणार आहे. ही खालची बेस प्लेट आहे, ही आधी सुरुवातीला मी फिक्स करणार आहे. यामध्ये तुम्हाला ही मार्किंग दिलेली असते. हे बघा इथे ही मार्किंग आहे 0-0, आपण याला पण मार्किंग केलेली असते. दोघं ही बरोबर मॅच करायची आहे आणि हा स्लॉट यामध्ये आपल्याला बरोबर असा येईल या प्रकारे असं लावायचं आहे, म्हणजे तुमच्या बरोबर फिटिंग होणार. जर उलटा लावला या प्रकारे तर तुमची फिटिंग बरोबर येणार नाही, म्हणून सुरुवातीला ते बघायचं आहे स्लॉट कोणत्या बाजूला आहे, त्यानंतरच तो फिट करायचा. अशा प्रकारे फिक्स केल्यानंतर याला हलक्यात आणि आपल्याला ॲडजस्ट करायचा. ही ॲडजस्टमेंट कशासाठी दिली असते, आपल्याला टेपर टर्निंग हे ऑपरेशन याला करता येतं. सेट ओव्हर मेथडच्या सहाय्याने आपण याच्याने आपण टेपर टर्निंगसुद्धा करू शकतो, म्हणून हे आपल्याला
स्लाइड करण्यासाठी ही मुवमेंट दिलेली आहे. तर हलक्या वुडन मॅलेटने आपण हे ठोकायचं आणि इथे आणायचं जवळ. 0-0 करायचं आहे. ही मार्किंग 0-0 केली की नंतर ही दोन ॲलन स्क्रू दोघं बाजूला लावायची आहे, जेणेकरून आपल्याला हा हल्ला नको पाहिजे. आपल्याला 0-0 रीडिंग केलेली आहे आपण. अशा प्रकारे दोघं बाजूने हे टाईट करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतरच पुढचं फिटिंग करायची आहे. ॲलनच्या सहाय्याने पूर्ण टाईट करायची आहे, म्हणजे ती पार्ट हलणार नाही, बेडवर ती मागे पुढे होणार नाही आणि व्हायब्रेशन पण येणार नाही. अशा प्रकारे ती टाईट करायची आहे. ही टाईट केल्यानंतर बेडवर आपण जी क्लॅम्प लावतो ती लावून घ्यायची आहे. ही क्लॅम्प आहे, ही क्लॅम्प आपल्याला लावून घेतल्यानंतर त्याला नट आणि वॉशर दिलेला आहे, तो पण आपण व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. आणि हा जस्ट थोडा लावायचा आहे बेडवर. आपण लावल्यानंतर याला टाईट करायचं आहे. आताच टाईट करायचं नाही, बेडवर फिक्स करताना याला खूप पूर्ण टाईट करायचं आहे. हा फक्त इथं बसून घ्यायचा आहे. हा बसवल्यानंतर आपण आता स्पिंडल बसवणार आहे. ही लिव्हर या प्रकारे मुवमेंट होते. ही बेडवर लावल्यानंतर आपल्याला पाहिजे तेव्हा लूज करता येतं, पाहिजे तेव्हा टाईट करता येतं. ज्या पोझिशनला आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी आपण टेलस्टॉक न्यायचा आणि परत लॉक करायचा, म्हणजे टेलस्टॉक हलत नाही, याच्यासाठी हे लिव्हर दिलेली असते. त्यानंतर आता आपण स्पिंडल लॉक करणार आहे. स्पिंडलला फिट करायचं आहे. स्पिंडल व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे. स्पिंडलला सुरुवातीला खाचा आहे, स्लॉट दिलेला आहे, तो आपल्याला या किवे मधून पास करायचा आहे. सुरुवातीला की टाकायची आहे आतमध्ये. त्यानंतर हा स्पिंडल हलक्यात आणि आतमध्ये इथं फिट करायचा आहे. जरी क्रॉस वगैरे झाली तर हे बसत नाही लवकर, म्हणून सावकाश करायचं आहे. आणि पायाला लागणार नाही किंवा पायावर पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अशा प्रकारे हा स्पिंडल बघा आता सहजरित्या मागे पुढे होतोय. त्यानंतर हे फिक्स केल्यानंतर वरचा आपल्याला स्पिंडल लॉकिंग लिव्हर आहे, ही पोझिशन या प्रकारे टाकायची आहे. बुश ही बुश टाकल्यानंतर ही लिव्हर आपल्याला ही टाईट करायची आहे हलक्यात आणि थोडीशी, म्हणजे जेणेकरून स्पिंडल टाईट पण नाही होणार, अशा प्रकारे लावायचं आहे. त्यानंतर आता हा ऑपरेटिंग स्क्रू रॉड आहे, याला आपण या डायरेक्शनला फिरवायचं आहे. ह्या फिरवल्यानंतर आता आपण यामध्ये आपल्याला आता हे बुश आहे, हे बुश आपल्याला फिटिंग करायची आहे. या प्रकारे ही ऍडजस्टिंग हे दोन बाजूला काउंटर हे केलेले आहे ते बरोबर मॅच करून घ्यायची आहे, जेणेकरून आपले हे बोल्ट आहे बरोबर त्याला लागतील आणि आपल्याला व्यवस्थित लॉक करता येईल. ते हलक्यात आणि करायचं आहे, जेणेकरून हे बॉडी तुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अशा प्रकारे फिटिंग करायचं आहे. फिट केल्यानंतर हे दोन ॲलन स्क्रू आहे, स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने बोल्ट दिलेले आहे, ते आपण टाईट करून घ्यायची आहे. ही टाईट केल्यानंतर आपल्याला की दिलेली आहे, छोटी साईजची की, ती आपल्याला या ठिकाणी ठेवायची आहे. ही ठेवली आहे. ठेवल्यानंतर आपल्याला व्हील बसवायचं आहे. ही हँड व्हील व्यवस्थित बसवायचं आहे. यामध्ये हँड व्हीलची ही पोझिशन या वर आणायची आहे, जेणेकरून की मॅच झाली पाहिजे त्याला. अशा प्रकारे ही मॅच केल्यानंतर ही मॅच झालेली आहे. याला पण हलक्या त्याने ठोकायचं आहे, जेणेकरून आपल्याला थ्रेड नट लावण्यासाठी स्पिंडल बाहेर आला पाहिजे. त्यानंतर हा नट लावून घ्यायचा इथं. स्पॅनरच्या सहाय्याने ते व्यवस्थित टाईट करून घ्यायचं आहे.
अशा प्रकारे आज नट टाईट करून घेतलाय मी आता. त्यानंतर पूर्ण स्पिंडल मागे घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित आता फिटिंग मागे पुढे होतोय. अशा प्रकारे आपलं मेंटेनन्स पूर्ण झालेलं आहे. आपण सर्व पार्ट व्यवस्थित चेक केलेले आहे आणि ह्यानंतर तुम्ही बेडवर तुम्ही हा टेलस्टॉक लावून काम करू शकतात. विविध प्रकारचे ऑपरेशन या प्रकारे ड्रिलिंग वगैरे करून तुम्ही जॉबला होल पाडू शकतात. तर हा आता टेलस्टॉक ओके झाला आहे. पूर्णपणे आपलं याचं मेंटेनन्स झालेलं आहे. अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल तुम्ही बघितल्याबद्दल धन्यवाद.